सर. कुड़ी पाहिलं नाही ना तुला? नाही सर. काय विशेष घडामोडी काय? सर आबासाहेब आणि स्वाती अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. त्या आबासाहेबांशी मला काही देणंघेणं नाहीये. हॉटेल बद्दल सांग. थकबाकीदारांची मीटिंग 2-3 दिवसात मृण्मयी सोबत होणार आहे. 2-3 दिवसात म्हणजे नक्की कधी? ते आज ठरेल. मीटिंगला कोण कोण येणार आहे त्याची लिस्ट दे मला. ओके सर. आणि खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्या. कोणतं? ही फाईल. फाईल मृण्मयीच्या नकळत मृण्मयीच्या केबिनमध्ये नेऊन ठेवायची. सर पण अशी संधी मिळणं खूप कठीण आहे. मिळेल तशी संधी फक्त आत्ताच मिळेल. मृण्मयी त्या आबासाहेबांना आणि स्वातीला बघायला हॉस्पिटलमध्ये गेली की तू चार्ज घे. ओके ओके सर. निघतो. बाय. टेक केअर. कौशल सुद्धा आले पण आबासाहेबांना न भेटता बाहेरच्या बाहेर निघून गेले. अगं पण तू गेली होतीस ना, मग झालं तर मग. मृण्मयी तू आपल्या कुटुंबाचं सर्वस्व आहेस बघ. टोमणा कळला? टोमणा नाही ग, वस्तुस्थिती सांगतोय. बरं एनिवे ते जाऊ दे. हा घे. आपल्या ब्युटी कॉन्टेस्ट प्रोग्रामचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. गुड. मग आपण लवकरात लवकर याच्यावर काम सुरू करायला हवं. नाही अजय भाऊजी, आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल. का? व्हॉट इज द प्रॉब्लेम? ऑफकोर्स फिनान्शियल प्रॉब्लेम. नाही म्हणजे ह्यांच्या मिलमध्ये जो प्रॉब्लेम झाला त्यासाठी आपल्या हॉटेलमधनं काही पैसे द्यावे लागले. कौशल दादाच्या मिलसाठी आपल्या हॉटेलच्या अकाउंटमधनं पैसे काढायची काय गरज होती? त्यांच्या अडचणीत आपण त्यांना मदत नाही करणार तर कोण करणार? हे बघ, आपली हॉटेल सोडून स्वतःची मिल सुरू करण्याचा निर्णय हा सर्वस्वी कौशल दादाचा होता. तेव्हा आपली हॉटेल देखील अडचणीत आलेली होती, पण त्याचा विचार त्यांनी केलेला नव्हता. पण त्यांनी वासरू मारलं म्हणून आपण गाय मारायची? मुंबई, आपण हॉटेलिंग हा एक बिझनेस करतोय बरं का, एक धंदा. आपण एखादी धर्मादाय संस्था किंवा सामाजिक चळवळ वगैरे सुरू केलेली नाही. ह्याची जाणीव तुम्हालाही झाली हे बघून बरं वाटलं. नाही म्हणजे आता खऱ्या अर्थानं तुमची मदत होईल. पण सगळेच्या सगळे निर्णय जर का तू स्वतःच्या एकटीच्या मर्जीनं घेणार असशील तर मग नाही. तसा माझा कधीही अट्टहास नव्हता आणि राहणारही नाही. विश्वास ठेवा अजय भाऊजी, मी परवाच आपल्या थकबाकीदारांशी मीटिंग बोलवली. त्या मीटिंगमध्ये मी त्यांच्यासमोर एक ऑफर मांडणार आणि त्या ऑफरला जर त्यांनी फेवरेबल रिस्पॉन्स दिला तर आपली सगळी थकबाकी वसूल होईल आणि मग आपल्याला पाहिजे ती प्रोजेक्ट आपण राबवू शकू. ऑफर काय? तुम्ही मीटिंगला या तेव्हा कळेलच तुम्हाला. अविश्वास? अविश्वास नाही अजय. अविश्वासच. अविश्वासच. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर फक्त अविश्वासच दाखवला. आधी पप्पा, नंतर कौशल दादा आणि आता तू. तुला जे काय करायचं ना ते कर. आता मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. अहो काम का सुरू केलं? काम आलं म्हणून. पगार मिळाला का? म्हणतो काम सुरू केलं. पण मी काम सुरू करायला सांगितलेलं नव्हतं.
मग कोणाच्या आदेशावरनं काम सुरू केलं? मालकांच्या. मालक मालक करणारच वाटतं तुम्हाला? हो, कारण तेच पगार देतात आम्हाला, युनियन नाही. आजपर्यंत तुमच्या युनियनने आमचा गैरफायदा घेतलाय. मा झालाय वाटतं तुम्हाला? नाही, वस्तुस्थितीची जाणीव झाली आम्हाला. आता आम्ही तुमचं वर्चस्व मानणार नाही. कुणी रे? हा नाही, कुणी काम फुंकलेत तुमचे? अरे फक्त नाव सांगा, नाही सांगतो त्याला. अरे गावकर, ती दादागिरी फुकून येणार नाही. आणि एक लक्षात तो, या खुळे या मिळच्या आवरात पाऊस पुळस याद राखा. हात पाय काबू झाले असतील तर चुकच्या भिंत तोंड काय कर, नाहीतर माझा इंगा माहित आहे तुला. तुझ्या कर हा नाही. पश्चिम महाराष्ट्राकडे बघायची गरज नाही, कोकणात जरा लक्ष द्यायला हवं. बसा बसा. नाही तुम्हाला नाही, तुम्ही बोला. अहो तुमच्या लक्षात येत नाही खंडाकडे. अहो आपल्याच गोधडीतली ढेकणंलाही त्रास येतात. ढेकणं मारता बी येत नाहीत आणि गोधडी बी फेकता येत नाही. कळलं की नाही? हा 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 बरं, ठेवतो. एकदा येऊन जा बंगल्यावर. हा ठीक आहे. बोला श्रावणीबाई, काय घेणार, गरम का थंड? नो थँक्स. ओ खरं तर तुम्हीच आम्हाला द्यायला पाहिजे का? ओ बातमी आत्ताच ऐकणार का उद्या पेपर मध्ये वाचणार? कसली बातमी? ओ देतो देतो, पण आधी कबूल तर करा. काय कबूल करू? तोंड गॉड करणार म्हणून. येच येच लाजनच समत घोळ घालतय यार. तरास होतो लई तरास होतो. पण आधी बातमी तर सांगा. तुमचं तिकीट कन्फर्म झालं. खरंच? विश्वास नाही बसत ना. अहो या बंडा देशमुखाचा शब्द खाली पाडण्याची पक्षात कोणाची बी हिम्मत नाही. आपण जे बोलतो ते करतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच साहेब. आता नुसतं थँक्यू न चालायचं नाही रा श्रावणीबाई. अहो मग काय होय ते सांगा तरी. श्रावणीबाई समद कळत असत पण वळत नाही. नाही मला नाही कळलं काय. तुला न कळले मला न कळले कसे साहेब. अरे फुक, अरे कसा आत आला तू? साहेब तिथे कामगार व्हायलंट झालेत, त्यांनी माझ्यावर हल्ला केला, मला मारलं. त्यांच्या तावडीतून सुटून कसा बसा मी इथे आलोय साहेब. एक कामगार साडीने हातात बांगड्या भर आणि फायर सिग्नलच्या पुढे उभा राहून टाळ्या पिटत बस. किती वर्ष इंधन चालवतो रे? हे सगळं अनपेक्षित घडलंय साहेब. कामगारांनी काम बंद केलं होतं, सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणेच चाललं होतं. मग कुठं कुत्र इवळलं? त्या कौशलच्या. बोल बोल. त्या आपल्याच आहेत, राजकारणात नातीपोती काय बी नसत्यात. कौशलच्या बायकोनं मृण्मयीनं त्या कामगारांचं मन वळवलं साहेब. त्यांना पैसे दिले, कामगारांनी परत काम सुरू केलं. मृण्मयी हा आपल्या युनियनला बसलेला पहिला धक्का आहे साहेब. याच्या आधी कधीही असं घडलं नव्हतं. या पुढे मी घडणार नाही. श्रावणीबाई तुम्ही आता इथं काय बी ऐकलं नाही पाहिलं नाही असं समजा. गाडीगावकर तू इथं ये. हॅलो. हां श्यामा काकू, कौशल बोलतोय. कोण कौशल? अरे बोल बोल. काकू
काय झालं कौशल? घरी बरे आहेत ना सगळे? काकू, स्वाती बरी झाली आहे. काय सांगतोस काय? आणि ती बोलायला पण लागली. हो, पण हे सगळं कसं झालं? काकू, आबासाहेबांवर कोणीतरी फायरिंग केलं, त्या धक्क्यानं ती बेशुद्ध पडली आणि शुद्धीवर आली तेव्हा ती बोलायला लागली. फार चांगली गोष्ट झाली बघ कौशल. अग, पण सत्य कधीही लपून राहत नाही. तसं नाहीये काकू, मी हॅलो कौशल. स्वाती बरी झाली? गुड न्यूज. पाहिलंस, वाईटातून नेहमी चांगलं निष्पन्न होतं. अरे, पण तू टेन्शन मध्ये काय आहेस? नाही काय मामा, ती ती बरी झाली म्हणजे तिला मागचं सगळं आठवतच असेल असं काही नाही ना. आणि तसंच जर का असेल तर ते तिच्यासाठी काय किंवा आपल्यासाठी काय त्रासदायकच ठरणार ना. हे बघ, तू काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. हा, पेपर अगं सोन्याचा आहे कुठला तरी, परत परत वाचून आता अगदी पहाट झालाय. अलीकडे रोजच्या पेपरात तरी नवीन काय असत, त्याच त्याच घटना. इथे दंगल, तिथे घुसखोरी, ह्याचा पक्ष फुटला, त्याचा जोडला. खरंय, तसं खरंय. काय झालंय या माणसांना काही कळत नाही. अगं, एवढी प्रगती होऊन सुद्धा. आबासाहेब, या विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसा माणसातला संपर्क जरी वाढला असला ना, तरी त्यांच्यातला संवाद तुटलाय. आता बघा ना, एकाच घरात राहणारे पण महिना महिनाभर तोंड सुद्धा दिसत नाही एकमेकांचं. खरं बरं, मला इथून कधी सोडतायत? अगं, साधूला केव्हा जाऊन भेटतोय असं झालंय. मी तिला घेऊन येते ना इथे. नाही नाही, नको नको नको. अगं, आपल्याकडच्या या हॉस्पिटलच्या वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर एक विचित्रसा परिणाम होतो. बरं, हे पुस्तक आणलंय तुम्हाला वाचायला. बघू. अरे वा, फुलं.
हॉस्पिटल सारख्या निरस ठिकाणी पुलांसारख्यांचा शब्द साथ देतात. खरंच जीवनाकडे किती सकारात्मक दृष्टीनं बघितलं नाही या माणसानं. मलाही असंच वाटतं. जगात खूप वाईट गोष्टी आहेत, खूप दुःख आहेत, पण आपण त्याच्याकडेच का पाहायचं? प्रत्येक घटनेला दुसरी किनारही असतेच. आता बघा ना, तुमच्यावर फायरिंग झालं, क्रौर्याचा कळस आहे अगदी, पण याच घटनेमुळे स्वातीताई बोलायला लागले. याच घटनेची दुसरी बाजू केवढी सुखदायक आहे. खरंय खरंय मृण्मयी. अगं जे होत ना ते चांगल्यासाठीच होत. बरं आबा, आता आराम करा, मी स्वातीताईंना भेटून येते. हो हो जा. अगं आता मी एकटा नाही आहे, या एवढ्या वल्ली आहेत ना माझ्या बरोबर. येते. अंतु बरवा. प्रिय मृण्मयी, अर्ध्या उघड्या खिडकीतून रातराणी पावसात भिजलेली प्राजक्ती पहाट हळूच आत आली तेव्हा तिला ये म्हणण्याचंही भान आम्हाला नव्हतं. पहाटेचं हे नेहमीचंच झालंय. आम्हाला बेभान करून हळूच आत यायचं आणि आमच्याही नकळत आमची उरली सुरली रात्र चोरून घेऊन जायचं. मृण्मयी मॅडम, आत्ताच झोप लागली आहे त्यांना. झोपू दे. स्वातीताईंना आणि आबासाहेबांना किती तारखेपर्यंत डिस्चार्ज मिळेल? एक दोन दिवसातच मिळेल. अजून एक विचारायचं होतं. काय? स्वातीताईंना पूर्वीचं सगळं आठवेल? ऑफकोर्स, शी इज ॲब्सोल्युटली नॉर्मल.